आज शिवसेना की सुप्रीम कोर्ट में सुनवाई थी, लेकिन सुप्रीम कोर्ट ने सुनवाई करने से इनकार कर दिया। इस बारे में राजसाहेब पाटिल ने जानकारी देते हुए बताया कि 16 विधायकों के खिलाफ कोई कार्रवाई नहीं करने के लिए अध्यक्षों को सूचित करने के कोर्ट ने आदेश दिए हैं। SC ने तत्काल सुनवाई से इनकार किया। मुख्य न्यायाधीश का कहना है कि मामले में समय लगेगा। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे आज शिवसेनेच्या वतीनं सुनील प्रभू यांच्या वतीनं कपिल सिब्बल सीनियर काउन्सिल अपेअर झाले होते। त्यांनी मेन्शनिंगमध्ये हे म्हटलं की आज जी 11 तारखेला सुनावणी ठरलेली होती ती आज घेण्यात यावी असा आग्रह माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर मेन्शनिंगमध्ये सीनियर काउन्सिल यांनी केला, पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने ते रिफ्यूज केलं, नाकारलं। आज सुनावणी घेण्यास त्यांनी नकार दिला। त्याचबरोबर सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया यांनीसुद्धा मेन्शन केलं, जो उपाध्यक्षांनी ॲक्शन घेतली होती त्यांच्यावर की कारवाईची, तोपर्यंत त्यांना थांबवण्याची रिक्वेस्ट केली की जोपर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयात सर्व प्रकरणं सुनावणीसाठी येत नाही तोपर्यंत त्यांना अभय द्यावा, संरक्षण द्यावं, त्यांच्यावर कोणती कारवाई होऊ नये यासाठी मेन्शन केलं। माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला की जे 16 आमदार आहेत त्यांच्या जी ॲक्शन उपाध्यक्षांनी घेतली होती तोपर्यंत कोणतीही ॲक्शन घेऊ नये, जोपर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर हे प्रकरण सुनावण्यासाठी येत नाही तोपर्यंत कोणती ॲक्शन होणार नाही, माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं। त्याचबरोबर यावर कोणतीही स्पष्ट रूपाने तारीख किंवा हेअरिंगसाठी डेट दिलेली नाही, त्यामुळं आत्ताच केव्हा लागेल हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही।